एक तर लॉटरी आहे पण बरं वाटतं, मुळात खूप आनंद वाटतो. काय लॉन्च आहे म्हणजे हे वेगळं आहे ना. म्हणजे मी आता गमतीने म्हणालो, एका ओव्हरमध्ये 6 बॉल असतात, इथे 7वा एक्स्ट्रा बॉल मिळतो, नो बॉल त्याच्यावर छकडा मारतो. नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. मराठीतला सगळ्यात मोठा लॉन्च सोहळा, 7 चित्रपटांची घोषणा करण्यात आली आणि त्या 7 चित्रपटातील कलाकार देखील उपस्थित, आणि त्याचपैकी 2 चित्रपट जे आहेत त्याच्यात आपला सगळ्याचा लाडका एनर्जेटिक सिद्धार्थ जाधव. एक तर लॉटरी आहे पण बरं वाटतं, मुळात खूप आनंद वाटतो. काय लॉन्च आहे म्हणजे हे वेगळं आहे ना. म्हणजे मी आता गमतीने म्हणालो, एका ओव्हरमध्ये 6 बॉल असतात, इथे 7वा एक्स्ट्रा बॉल मिळतो, नो बॉल त्याच्यावर छकडा मारतो. पण परितोष पेंटर खरंच सिरियस म्हणाल ते करेक्ट आहे. तर तो माणूस स्वप्न बघतो आणि मी त्याच्याबरोबर लोचा झालेला नव्हता सिनेमा केलेला लंडनला, तर ती स्वप्न पूर्ण करण्याची धमक पण त्या माणसात आहे. हे खरं आहे, खरं बोललं तो. कारण हे एक स्वप्न आहे, हे स्वप्न होतं. हे एका वेळेला 7 सिनेमे फक्त अनाऊन्स नाही करायचे, तर मराठी इंडस्ट्रीतले मातब्बर दिग्दर्शक एकत्र आणायचे. एवढे कलाकारांची फौज भले वेगवेगळ्या सिनेमात आहेत, पण एकत्र आणणं मला प्रचंड आवडलं. मला म्हणजे प्रत्येक सिनेमा वेगळ्या धाटणीत आहे. प्रसाद खांडेकर डिरेक्ट करतो ती वेगळी आहे, दर्शन वेगळी करतो आहे, आमचं 3 चेअर्स वेगळा आहे, म्हणजे ती मी नवेत नव्हतं वेगळंच टायटल आहे. सुटका मग इंटरेस्टिंग यार, खूप बरं वाटतं. एक वेगळी डिश आहे. म्हणजे 7 चित्रपटांचा एक संच आणि एकच एक पोस्टर ज्याच्यात ते 7 चित्रपटांचा पोस्टर धमाकेत आहे, आणि तुम्ही सगळे कलाकार आज या निमित्तानं एकत्र. खूप मोठे मोठे कलाकार ह्या सगळ्या सिनेमात आहेत आणि मला आनंद आहे यार. म्हणजे एक असं त्रयस्थपणे बघितलं तर असं वाटतं, बापरे क्या बात आहे, खरंच क्या बात आहे असं वाटतं. तुझ्या 2 चित्रपटांबद्दल थोडंसं सांग, एप्रिल फूल आणि 3 चेअर्स. 3 चेअर्स बद्दल नक्की सांगेन. 3 चेअर्स एक धतिंग विनोदी सिनेमा आहे आणि तो तिथे अनाऊन्स नाही झाला, पण तरी तो मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा 3 भाषेत झाला. आणि सिद्धू, हिंदी, मराठी आणि इंग्लिशमध्ये तुला बोलताना दिसेल. यु नो हॉलिवूड गाय यू, मग इंग्रजीत सुरू कर. इतक्यात नको, लेट्सअप बोलायला खूप दिवस जातो माझा. नाही पण खूप वेगळा अनुभव होता, म्हणजे मराठी, हिंदी आणि मग इंग्लिश. पण परितोष पेंटर डिरेक्टर क्लिअर असल्यामुळे तेही खूप छान झालं. आणि एप्रिल फुल ह्या मला दर्शन, प्रियदर्शन जाधवबद्दल खूपच एक वेगळे कनेक्शन आहे, कारण रुपारेलमध्ये एकांकिका स्पर्धेपासून आमचं कनेक्शन आहे. त्यामुळे दर्शनी जागो म्हणून प्यारे असेल किंवा आम्ही जागो म्हणून प्यारे सिनेमा केला असेल, तो दिग्दर्शक म्हणून त्याच्या हाताखाली काम करायला, म्हणजे तो दिग्दर्शक असलेल्या सिनेमाच्या मध्ये काम करायला खरंच गंमत येईल. आणि नावाप्रमाणे काहीतरी इंटरेस्टिंग आहे, आता मी एवढं सांगू शकतो इंटरेस्टिंग आहे. आणि या सगळ्या गोष्टी बघून उत्सुकता वाढली आमची. विविध चित्रपट, विविध कलाकार, हा सगळा एकत्र सोहळा झाला आहे, खूप धमाल आहे आणि बिगेस्ट लॉन्च सोहळा झालेला. त्यामुळे खरं तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, कौतुक आणि शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सर.